जरांगे पाटील यांनी ते काही मान्य केलेलं नाही असं एकंदरीत दिसते त्यांच्या वक्तव्यावरून. त्यांनी इन्सिस्ट केलं आहे की सोयरे सगळे सोयरे हा शब्दप्रयोग असल्याशिवाय ते मान्य करणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं. मला त्या बिल पास करत असताना डुप्लिकेसी दिली अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षाने सभागृहामध्ये मान्यता दिली आणि बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या बिलाच्या विरोधात भूमिका मांडली. म्हणजे नेमकं काँग्रेस पक्षाला काय म्हणायचं आहे हेच कळायला मार्ग नाही. दुसऱ्या बाजूस त्यांनी 10% आरक्षण दिलं हे बरोबर आहे पण कोणाला दिले याचा अजून स्पष्टता नाही. त्याच्यामुळे नेमकं कोण मराठा हा कोण तेव्हा तो आल्याशिवाय मला असं वाटतं की या बिलाचं फार चांगल्या रीतीने स्वागत होईल असं मला वाटत. मात्र जे विरोधक आहेत ते म्हणतात की वेळ मारून नेण्याचं जो काम आहे ते केलं जात आहे, तुम्ही सुद्धा टीका करताय, नेमकं सरकारला यामध्ये काय साध्य करायचं होतं? ते नेमकं माझं म्हणणं असं आहे की टिकाऊ दिलं पाहिजे होतं. मुख्यमंत्री स्वतःहून म्हणतात की आम्ही असं टिकाऊ केलं असे त्या ठिकाणी आहे, परंतु मसळा म्हणून त्या शिंदे कमिटीचे असणारी एक सदस्य जे आहेत त्यांनीच मध्यंतरी असणारं फार घाई केल्या जाते, आमच्यावरती दबाव आणला जातो आहे अशा रीतीने वक्तव्य त्यांनी केल्यानंतर आणि ते जज राहिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हा त्यांचं ओपिनियन जे आहे ते सुप्रीम कोर्टात महत्त्वाचं होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. जरांगे पाटील पुन्हा एकदा जे आंदोलन आहे त्याच्यावरती ठाम झालेले आहेत, ते सगळ्या सोयरेचा जो विषय होता तोच मूळ चर्चेत आला नसल्याचं म्हटलं ना की त्यांनी जे टीका केलेली आहे की सगळे सोयरे हा शब्द तिथे नाही आणि म्हणून त्यांनी असताना विरोध केला अशी परिस्थिती. हे संपूर्ण जे अधिवेशन आजचं बघून काय वाटतं, सरकारला वेळ मारून न्यायची होती की निवडणुकी संदर्भात? नाही, BJP बेसिकली आरक्षणाच्या फेवर नाही आहे अशी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी असं वेळ काढून घेऊन जाण्याचा मार्ग केला एवढं फक्त मी त्या ठिकाणी म्हणतो. भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीची जे जागा वाटप आहे त्याचा जो तिढा आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा 9 जागांचा जो तिढा होता मागे बातम्या चाललेल्या होत्या तो तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बैठक होते नाही, आम्हाला जी काही आम्ही ज्या बैठकीमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की कुठल्याही सीटचा निर्णय झालेला नाही, आम्ही त्या ठिकाणी तसंच धरून चाललेलो आहोत. तेव्हा वर्तमानपत्रातून काय बातम्या येतात त्याच्यावरती आम्ही काही कमी विश्वास ठेवतो. आमच्या इथे काही पत्र आमच्या इथली लीक झाली आहे त्याच्याबद्दल दुमत नाही, पण प्रत्येक जिल्ह्याने आपण कुठली सीट मागितली पाहिजे याच्या संदर्भातलं पक्षाचे जे अध्यक्ष आहेत रिकाताई ठाकूर यांना असताना त्यांनी पत्र लिहिलेली आहेत, पण तो इंटरनल कॉरेस्पॉन्डन्स आहे एवढं मी त्या ठिकाणी म्हणतो. नांदेडवरती तुम्ही आग्रह आहात, मात्र नांदेड लोकसभा जिंकायची तर वंचित आघाडीची 7 महत्वाची असं काँग्रेसचे सुद्धा पदाधिकारी किंवा नगरसेवक. आम्ही कुठल्याही सीटवरती आग्रही नाहीत, आम्ही 48 सीटवरती आग्रही आहोत, पण कुठल्या सुटतील कुठल्या सुटणार नाही हे आज आम्हाला काही सांगता येत नाही. महाविकास आघाडीतले जे 3 घटक आहेत त्या 3 घटकांमधलं वाटप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला कुठच्या जागा मिळतील हे आम्हाला कळणार नाही. इंडिया आघाडी
मधले अनेक पक्ष जे आहेत ते काँग्रेसला सोडून जात असताना महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार गट असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजित शरद पवारांचा गट असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट असेल, महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी तुम्हाला मजबूत दिसते का? ते नाही, महाराष्ट्रात इंडिया आघाडी नाही आहे, महाराष्ट्रामध्ये असणारा MVA आहे, म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी आहे. त्यांचे तीन घटक आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. राष्ट्रवादी आता शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी. त्यांनी तरी अजून म्हटलेलं आहे की आम्ही स्ट्रॉंग आहोत, आम्ही एकत्र आहोत. फेस व्हॅल्यूवरती स्वीकारायला काहीच हरकत नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी आम्हाला असताना चर्चेला बोलवलं, आम्ही चर्चेला गेलो. त्या चर्चेमध्ये जे काही आम्हाला त्यांनी सांगितलं ते मी अगोदरही सांगितलं की ते म्हटले आमचं सीट वाटप झालेलं नाही, आपण पहिल्यांदा करू. आम्ही त्यावेळेस त्यांना असताना मसुदा पहिल्यांदा तयार करा आणि मग आपण सीट वाटप करू. तर त्या मसुद्याची बैठक अजून होत नाही अशी परिस्थिती आहे, त्याची आम्हाला चिंता आहे. बाळासाहेब, आज विधेयक मंजूर झालेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा तोंडाला पाणी पुसलेली आहेत. कोणाशी रिॲक्ट करत नाही, ज्यांनी त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे पुन्हा फेस व्हॅल्यूवरती ते घ्यावं. जरांगे पाटलाचा ओपिनियन मी आपल्यासमोर मांडले की त्यांनी असताना म्हटलं की सगळे सोयरे हा शब्द नसल्यामुळे आम्ही ते अमान्य करतोय. त्यांचं मत आपण एक्सेप्ट करायला हरकत नाही, का आंदोलन ते लीड करतात. आता त्यांची आग्रही मागणी हीच आहे की OBC मधून आरक्षण पाहिजे. त्याला असणारा आम्ही असणारा अगोदर पक्षाची भूमिका की आहे, जाहीर केलेली आहे की टिकाऊ आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजाला, गरीब मराठ्याला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि OBCचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे. आणि ते झाल्याशिवाय दोघांचंही टिकाऊ आंदोलन होणार, म्हणजे टिकाऊ आरक्षणाची भूमिका राहणार नाही. हे जे आरक्षण आहे ते सहमताने सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे, परंतु कुठेतरी OBC समाज असेल त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये छगन भुजबळांनी देखील आज सभागृहामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं की या संदर्भात मला देखील धमक्या आलेल्या आहेत. कसं बघताय, एकीकडे सहमताने हा संपूर्ण ठराव पास झाला आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारचे वक्तव्य. प्रत्येकाचे व्ह्यू आहे, धमकी आली नाही आली कोणाला माहिती. त्या मी म्हटलं मला धमकी आली, तुम्हाला फेस व्हॅल्यूवरती विश्वास ठेवावा लागतो त्या सगळ्याच्यामध्ये. पण मला असताना जे दिसते ते म्हणजे मी मगाशी जे म्हटलं काँग्रेस पक्षाचं सभागृहामध्ये पाठिंबा दिला आणि सभागृहाच्या बाहेर ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्याचा विरोध केला. त्याच्यामुळे असणारी ही दुटप्पीपणाचं धोरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक तर तुम्ही त्या बिलाच्या बाजूने आहात, पूर्णपणे बाजूला आहात, नाही ते एक तर त्या बिलाच्या विरोधात आहात तर पूर्णपणे विरोधात आहात.